हॅलो फ्रेंड्स किचन किचनमध्ये आज आपण बघणार आहोत दही कढी ऑथेंटिक महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये तर मी इथे अर्धा किलो दही घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता मी एक चम्मच साखर ॲड करून घेतलेली आहे साखरने खूप सुंदर फ्लेवर येतो दही कढीमुळे क त्यामुळे ही स्किप नका करू हो तर आता मी ह्याच्यामध्ये दोन चम्मच बेसन टाकते बेसनमुळे काय होईल आपल्या कढीला थिकनेस येतो आणि कढी अशी पातळ होत नाही तर आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चम्मच हळद ॲड करून घेतलेली आहे आता हे जे सगळे साहित्य आहेत ते व्यवस्थित फेटून घ्यायचे आहेत आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि स्मूथ करून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे बेसनच्या पण किंवा दहीच्या पण व्यवस्थित आला बाइंड करून घ्यायचं आहे एकत्र तर आता मी काय करणार आहे इथे एक, एक मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर जास्त मिरच्या घेऊ शकता आणि अर्धा चमचा जिरे तर आता हे काय करणार आहे मी थोडंसं मीठ ॲड करून फक्त वाटून घेणार आहे ठेचा बनवून घेणार आहे याचा तर ह्याच्यामध्ये वाटून घेत असताना पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे बस तर आता काय करायचं आहे ह्याला व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचं आहे थोडंसं असं खरखरीतच हवं आहे हे एकदम स्मूथ पेस्ट नको आहे तर आता आपण ही पेस्ट तयार झाल्यानंतर जी दही फेटून घेतलेली आहे त्याच्यामध्ये हे सगळं ठेचा जो बनवलेला आहे तो ॲड करूया आणि पुन्हा व्यवस्थित त्याला फेटून घ्यायचा आहे तर हे सगळं झाल्यानंतर पुढे आता आपल्याला याच्या फोडणीची तयारी करून घ्यायची आहेत आता हे सगळे साहित्य आपण साईडला ठेवून घेऊया तर मी इथे एक पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक मोठा चम्मच मी तेल ॲड केलेला आहे आता मी याच्यामध्ये थोडीशी राई आणि कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत सहा ते सात लहान आहेत म्हणून जर मोठे असतील तर चार पाच चालतील आणि तसंच ह्याच्यामध्ये मी आता लसणाच्या पाकळ्या ॲड करणार आहे पण त्या आम्ही ठेसून घेतलेल्या आहेत दोन ते तीन आपण ठेच्यामध्ये पण घेतलेल्या आहेत लसणाच्या पाकळ्या त्याच्यामुळे मी इथे दोन ते तीन घेतलेल्या आहेत आणि तसंच इथे मी थोडंसं चिमूटभर हिंग ॲड करत आहे तर आता ही फोडणी कशी करायची आहे आपल्याला जास्त करपूही द्यायची नाही आहे आणि कच्चीही राहिली नाही पाहिजे त्याच्यामुळे राई व्यवस्थित तडतडली की आपण जी फेटून घेतलेली दही आहे ती सगळी ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आणि जे बाऊलमध्ये थोडीशी दही उरलेली असेल त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून ह्याच्यात पुन्हा ॲड करून घ्यायचं पण दहीची थिकनेस आणि दही जा आ, जी कडी आहे ती जास्त पातळ आवडत असेल तर तुम्ही जास्त पाणी ॲड करू शकता तर आता हिला व्यवस्थित उकळी येऊन द्यायची आहे तर आता हिला द आपण जी हळद ॲड केलेली आहे दहीमध्ये त्याच्यामुळे हिला कलर बघा किती सुंदर आलेला आहे तर आता ही तुम्ही भातासोबत खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे किंवा ही अशीही पिऊ शकता सो तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करू शकता तुमच्या तुमच्यावर आहे तर अशा प्रकारे दही कढी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा ही जी थिकनेस बघा आणि कन्सिस्टन्सी बघा खूप सुंदर आलेली आहे आणि टेस्टलाही तेवढीच सुंदर लागते तर अशा प्रकारे महाराष्ट्रीयन दही कढी घरी नक्की तर एकदा तरी ट्राय करा